नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक गोडाची रेसिपी, रताळ्याची खीर। पाहूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागते। हे रताळी घेतलेली आहे, रताळी म्हणजे स्वीट पोटॅटो, ह्याचे तुकडे बारीक बारीक करून घेतलेले आहे। गुळाची करायची आपल्याला ही खीर, म्हणून गुळ घेतलेला आहे अर्धा वाटी। चवीसाठी मीठ आहे आणि ही वेलची जायफळ पूड आहे। आपल्याला ह्याच्यात नारळाचं दूध घालायचं आहे, ते मी अर्धा ग्लास घेतलेला आहे। रताळे शिजण्यासाठी आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि ही रताळी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। एक शिटी मारून घ्यायची आपल्याला। चला आपण रताळ्याची खीर तयार करूया। कुकरमध्ये पाणी घालून घेतलंय, कढईत रताळी घातलेली आहेत। दोन शिट्या देऊन रताळी शिजवून घेतली आहे आणि थोडीशी चेचून घेते आहे हे मी। आता आपल्या ह्याच्यात गूळ घालायचा आहे। अर्धा वाटी गूळ घातलेला आहे। थोडस पाणी घालूया आपण याच्यामध्ये। चवीसाठी मीठ टाकायचं आहे। गूळ विरघळून घ्यायचं आहे छानपैकी। वेलची जायफळ पूड टाकायची आहे। ज्या वेळेला आपण गुळाचं कुठचाही पदार्थ करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जायफळ पूड आवर्जून टाकावी, कारण गूळ आणि जायफळ ह्याचं कॉम्बिनेशन छान असतं। गूळ विरघळलं आहे। आपल्याला यामध्ये आता नारळाचा रस घालायचा आहे। जास्त उकळवायचं नाही आहे आपल्याला। रताळ्याची खीर तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। माझा चॅनल स्मिता जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।